अजित पवार आणि शरद पवार यांची आता कायदेशीर सुनावणी सुरू झालेली आहे, काय वाटते काय निर्णय? शेवटी आता स्पीकरचा विषय आहे, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या विषय निवडणूक आयोगासमोर सुरू आहेत, तर आता शेवटी कुठेतरी लोकशाही टिकली पाहिजे आणि पक्षांतर बंदी कायद्यातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत ते लक्षात घेऊन योग्य तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे प्रश्न फक्त कुठला राष्ट्रवादी काँग्रेसपुरती विषय मर्यादित आहे असं मी म्हणणार नाही, तर आगामी काळामध्ये ह्याचे जे दुर्गामी परिणाम होऊ शकतात अशा सगळ्या पक्षांतर झाल्यामुळे किंवा पक्षाचा पक्षच चाललेला आहे, बहुतांश आमदार त्याची पक्षांतर बंदी कायद्याची पर्वा न करता एकीकडून दुसरीकडे जाणं, मला वाटतं हे कुठल्या एका पक्षाचा विषय नसून आगामी काळामध्ये याचे दुष्परिणाम इतर ठिकाणी काय होऊ शकतात याचाही सर्वंकष विचार हा करावा लागणार आहे. आणि मग ते सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो किंवा स्पीकर असो, या तिघांच्या स्तरावर याच्या बाबतीमध्ये लॉंग टर्म ह्याचे काय परिणाम होणार हे लक्षात घेऊन कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत ते लक्षात घेऊन उचित निर्णय त्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे. ते चांगली गोष्ट आहे ना, असं आहे की ते मराठवाड्यात फिरतायत, महाराष्ट्रात फिरतायत, त्यांनी गेलंही पाहिजे. समाजाच्या भावना या तीव्र आहेत आम्हाला याची जाणीव आहे. मीसुद्धा वेळोवेळी याच गोष्टीचा पुरस्कर्ता आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलंच आहे की महिन्याभरात आता मी देऊ, तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.